Vekananda Primary School, Selu. Standard first. Subject English. 4.5 Story Time. Page number 34 and 35. Good morning, friends. Today we are going to learn 4.5. स्टोरी टाईम वन अँड स्टोरी टाईम टू पेज नंबर थर्टी फोर अँड थर्टी फाईव्ह मुलांना आज आपण इंग्रजी विषयात पेज क्रमांक थर्टी फोर आणि थर्टी वर असणारा फोर पॉईंट फाईव्ह स्टोरी टाईम बघा फोर पॉईंट फाईव्ह स्टोरी टाईम वन आणि टू हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी मुलांना आपल्याला एक दोन छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत कथा दिलेल्या आहेत त्या कथा त्या छोट्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायच्या आहेत पाहायच्या आहेत बघा पहिली जी गोष्ट आहे ती आहे टू सिली गोट्स बघा गोट म्हणजे आपल्याला माहिती आहे गोट म्हणजे शेळी आणि सिली म्हणजे मूर्ख टू सिली गोट्स दोन मूर्ख शेळ्या ही पहिली गोष्ट आपल्याला दिलेली आहे सुरुवातीला आपण ही पहिली गोष्ट पाहूया टू सिली गोट्स नंतर दुसरी पाहूयात नाव लक्षात आलंय टू सिली गोट्स दोन मूर्ख शेळ्या काय दिले पहा देर वेर टू गोट्स दे वेअर क्रॉसिंग अ नॅरो ब्रिज टू गोट्स केम फेस टू फेस व्हाइल क्रॉसिंग अ ब्रिज देर वेर टू गोट्स एके ठिकाणी दोन शेळ्या होत्या दे वेअर क्रॉसिंग अ नॅरो ब्रिज त्या दोन्ही शेळ्यांना एक अरुंद पूल पार करायचा होता टू गोट्स केम फेस टू फेस व्हाइल क्रॉसिंग अ ब्रिज आणि तो पूल पार करत असताना त्या दोन्ही शेळ्या त्या पुलावर एकमेकांसमोर आल्या बघा चित्रात दिसतंय या दोन्ही शेळ्या हा अरुंद पूल पार करत असताना एकमेकांसमोर आलेल्या आहेत मग काय होतं बरं बघा आता ही जी पहिली शेळी काळी ती काय म्हणते लेट मी पास मला जाऊ दे त्यावर ही पांढरी शेळी तिला उत्तर देते नेवर मू अवे ही पांढरी शिळी काय म्हणते नाही तू मागे सरक मला आधी जाऊ दे पुन्हा ही काळी शिळी म्हणते आय विल पास फर्स्ट ही काळी शिळी काय म्हणते नाही मीच आधी जाणार पहिल्यांदा मीच जाणार पहिल्यांदा मीच हा पूल पार करणार त्यावर ही पांढरी शेळी म्हणते नो no, आय विल गो फर्स्ट शिळी म्हणते नाही आधी मीच हा पूल पहिल्यांदा पार करणार मग आता दोन्ही देखील हट्टाला पेटलेत काळ्या शिळेला देखील हा पूल पार करायचा आहे पहिल्यांदा आणि पांढऱ्या शेळीला देखील पूल पार करायचा आहे हट्टाला पेटल्यावर मग काय होतं दे स्टार्टेड फायटिंग अँड लॉस्ट देअर बॅलेन्स त्या दोन्ही शेळ्या दोघींनाही आधी जायचं असतं पूल पार करायचा असतो पण दोघी मागे सरकायला तयार नसतात हट्टाला पेटलेल्या असतात मग काय होतं त्यांच्यात भांडण होतं बघा या अरुंद पुलावर या दोन्ही शेळा एकमेकांशी भांडत आहेत बरोबर आहे चित्रात दिसायले आणि भांडण करत असताना काय होतं बरं तर त्यांचा जो तोल आहे तो तोल काय होतो सरकतो आणि तोल सरकल्यावर काय होतं दे फेल डाऊन इन द स्ट्रीम खाली हा जो पाण्याचा प्रवाह असतो त्यांचा तोल जातो भांडण करत असताना आणि तोल गेल्यामुळं त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये या दोन्ही शेळ्या पडतात मग आता सांगा बरं मुलांनो भांडण केलं त्याचा फायदा झाला का त्यांना का तोटा झाला तोटा झाला कारण कोणालाही दोन्ही शेळ्यांपैकी कोणालाही तो पूल पार करता आला नाही आणि त्या पुलावर त्यांनी भांडण केलं त्यामुळे त्या दोघा दोन्ही शेळ्यांचा तोल पडला आणि त्या पाण्यामध्ये पडल्या ऐका नाही तोल ढासळला की त्या काय झालं पाण्यामध्ये पडलेले आहेत बरोबर आहे ही झाली टू सिलिकोट्स दोन मूर्ख शेळ्यांची लक्षात या दोन मूर्ख शेळ्या यांनी काय केलं त्या पुलावर भांडण केलं आणि भांडण करत असताना त्यांचा तोल गेला आणि तोल जाऊन त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडल्या त्यांनी जर शांतपणे हुशारीने यातून मार्ग काढला असता कोणीतरी मागे सरकला असतं किंवा एखादी कल्पना लढवली असती आयडिया काढली असती तर दोघांनाही दोन्ही शेळ्यांना तो पूल पार करता आला असता मात्र आधी मी जाणार आधी मी जाणार या नादामध्ये त्या एकमेकांशी भांडण करू लागल्या आणि भांडण करत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन पडल्या ही झाली स्टोरी टाईम वन द सिली गोट्स दोन मूर्ख शेळ्या आता मुलांना दुसरी जी गोष्ट आहे पेज क्रमांक थर्टी फाईव्हर ती आहे स्टोरी टाइम टू बघा स्टोरी टाइम टू टू वाईज गोट्स आता वाईज म्हणजे शहाण्या दोन शहाण्या शेळ्या आधी आपण पाहिली दोन मूर्ख शेळ्या आता कुठली पाहणार दोन शहाण्या शेळ्या आता काय होतं पहा देर वेर टू गोट्स दे वेअर क्रॉसिंग द सेम नॅरो ब्रिज आता इथे देखील दोन शेळ्या असतात आणि त्यांना हा सेम जो पहिल्या कथेमध्ये आपण पाहिला तोच नॅरो अरुंद पूल काय करायचा असतो पार करायचा असतो बरोबर मग आता बघा ही काळी शिळी देखील आहे शिळी देखील आहे मग काय म्हणते आधी काळी शेळी हाऊ कॅन वी पास द ब्रिज ही काळी शेळी या पांढऱ्या शेळीला म्हणते की आता आपण दोघी तर या अरुंद पुलावर उभ्या आहोत आणि आपल्या दोघींना देखील हा पूल पार करायचा आहे मग आता आपण कसा पार करावा बरं आपण काय करू शकतो हा पूल कशा पद्धतीनं हा पूल आपण पार करू शकतो त्यावेळी ती पांढरी शिळी उत्तर देते लेट्स मेक वे फॉर इच अदर मग ती पांढरी शिळी म्हणते आपण काय करूयात एकमेकींसाठी मार्ग तयार करूयात आता दुसऱ्या चित्रात पहा बघा दुसऱ्या चित्रात काय होतं शिळी काय म्हणते आय विल गो ओवर यू आणि काळी शिळी काय म्हणते आय विल सिट डाऊन मग त्या कल्पना लढवतात आयडिया करतात शक्कल लढवतात शिळी काय म्हणते की मी तुझ्या वरून जाते काळी शिळी सांगते की मी खाली बसते मी खाली बसल्याच्या नंतर तू माझ्या वरून जा म्हणजे तुलाही पूल पार करता येईल आणि मलाही पूल पार करता येईल बघा या ठिकाणी ही काळी शिळी खाली बसली आहे आणि तिच्यावरून ही पांढरी शेळी काय करतीये चाललीये बरोबर म्हणजे हिला देखील पांढऱ्या शेळीला देखील मार्ग मोकळा झाला आहे आणि काळ्या शिळेला देखील मार्ग मोकळा झालेला आहे आणि आता बघा दस द टू वाईज गोट्स क्रॉस्ड द ब्रिज आणि अशा प्रकारे काळी शेळी खाली बसून तिच्यावरून पांढरी शेळी निघाली आणि दोघी देखील अशा प्रकारे त्यांनी काय केलं आहे तो ब्रिज जो आहे तो पूल जो आहे तो पार केलेला आहे यालाच आपण काय म्हंटल नाव टू वाईज गोट्स दोन शहाण्या शेळ्या आता या दोन शहाण्या शेळ्या आहेत यांनी त्या अरुंद पुलावरून मार्गक्रमण करत असताना एक कल्पना लढवली काळी शेळी खाली बसली तिच्यावरून पांढरी शेळी गेली आणि अशा दोन पद्धतीनं त्यांनी तो पूल पार केला पण तेच त्या मूर्ख शेळ्यांना जमलं का नाही जसं हुशारीनं या शेळ्यांनी मार्ग काढला त्या पुलावरून जाण्यासाठीचा तसं या मूर्ख शेळ्यांना जमलं नाही म्हणूनच आपण त्यांना नाव दिलं टू सिली सिलिगोट्स दोन मूर्ख शेळ्या ह्या शेळ्या मात्र त्या अरुंद पुलावर भांडत बसल्या आणि भांडण्यानं काय झालं दोघांचाही तोल घसरला आणि त्या पाण्यामध्ये पडल्या इथं मात्र काय दोन हुशार शेळ्यांनी मार्ग काढला आयडिया केली त्या पुलावर काळी शेळी खाली बसली आणि तिच्यावरून पांढरी शेळी गेली दोघांनाही दोन्ही शेळ्यांना मार्ग मोकळा झाला आणि दोघी आपापल्या घरी पोहोचल्या म्हणून मुलांना तुम्ही देखील सगळी कामं हुशारीने केली पाहिजेत एकमेकांशी न भांडता सलोख्यानं राहिलं पाहिजे आल लक्षात थँक्यू